पुलिस स्टेशन ने गुप्त सूचना के आधार पर महल के शिवाजी पुतला के पास संदिग्ध अवस्था में एक युवक को हिरासत में लिया है। इस दौरान उसकी तलाशी ली गई इसमें दो दशमलव आठ ग्राम ड्रग्स एप्पल कंपनी का एक मोबाइल होंडा स्प्लेंडर गाड़ी सहित अट्ठावन हजार का माल बरामद किया गया है गणेश पुलिस स्टेशन ने गुप्त सूचना के आधार पर महल के शिवाजी पुतला के पास संदिग्ध अवस्था में एक युवक को पकड़ने पर उसके पास तलाशी लेने पर 2.8 ग्राम ड्रग्स एप्पल कंपनी का एक मोबाइल एक्स होन्टल स्प्लेंडर गाड़ी सहित अठावन का माल बरामद किया है पुलिस ने गुप्त सूचना के आधार पर आरोपी मोहम्मद अफाक अशरफ अली उन्नीस साल का लड़का महल रोड परिसर में ड्रग्स बेच रहा था ऐसी जानकारी मिली थी और इसी जानकारी के आधार पर पुलिस ने भी खात लगाए बैठे इस युवक की तलाशी ली और तलाशी लेने पर उसके पास से ये सभी चीजें बरामद की गयी दिनांक सत्रह जनवरी की घटना है रात्रि महिला पथका जन एम डी विकण्यासाठी येत आहे विक्री करण्याकरता येत आहे अशी माहिती मिळाली म्हणून लगली लागलीच जे काही इंतजाम करून आमची टीम त्या ठिकाणी गेली असता जो आशिष सैनिक समोरील जी गल्ली आहे गणेशपेठ हद्दीमध्ये त्या ठिकाणी आपलं पथक व्यवस्थित कॉर्डन करून बसलं होतं एक जण इसम आला आणि तो जरा संशयित आम्हाला दिसून आमच्या टीमला म्हणून त्याची गाडी आम्ही थांबवली आणि त्या आरोपीला विचारणा असता त्यानं स्वतःचं नाव मोहम्मद अहबाज अशरफ अली व एकोणीस वर्ष सध्या हा शिक्षण घेतो आणि हा सध्या राहणारा आहे किल्ला रोड महाल कोतवाली तर त्याची योग्य ती झडती घेतली झडती घेतल्यानंतर त्याच्या गाडीमध्ये जवळपास दोन पॉईंट वीस ग्रॅमचा यमडी हे प्रतिबंधित ड्रग्ज आम्हाला मिळून आलेला आहे योग्य तो पंचनामा करून आम्ही तो सीज करून ताब्यात घेतलेला आहे सदर आरोपीचा गुन्हा अभिलेख तसा मिळून आलेला नाही परंतु आरोपी हा स्वतः सध्या बारावीच्या कॉमर्स शिक्षण घेत आहे व त्याच्याकडे ॲपलसारखा मोबाईलसुद्धा आम्हाला सीज करून सीज मिळालेला आहे त्यानंतर त्याचे वडील ड्रायव्हर म्हणून वर्क करत आहेत त्याच्यामुळं एवढ्या महागाईचा मोबाईल मिळणं यमडी आत्ता शिक्षण करणाऱ्या विद्यार्थ्याकडे मिळणं त्या अनुषंगानं आम्ही त्याला आरोपीला अटक केलेली आहे गुन्हा दाखल केला तत्काळ सध्या पी सी आरमध्ये मध्ये आहे योग्य तो, चाल आहे, तो आ, आहे, तपास चालू आहे त्याला कुठून डी मिळालेला आहे आणि कुठे विकणार आहे यावर त्यानं अद्याप आम्हाला पूर्ण सहकार्य केलं नाही जो जप्त मुद्देम हे मोबाईल आहे त्याच्या अनुषंगानं आणि इतर माहितीच्या अनुषंगाने आम्ही पुढे अधिक तपास करीत आहोत फिलहाल पुलिस आरोपी का पहिले का भी रिकॉर्ड खंगालने तुली हुई है बताया जा रहा है की लडका बारवी कॉमर्स का छात्र के साथ ही उसके पिताजी ट्रक ड्राइवर है उसके इस काम में और कितने लोग लिप्त हैं इसकी जानकारी भी पुलिस लगा रही है आपको बता दें कि एम मतलब एक्स टैक्सी कोकिन के बाद का सबसे महंगा नशा बताया जाता है जो खास तौर से बॉलीवुड की पार्टियों में नशे के रूप में उपयोग किया जाता है इन दिनों नागपुर शहर में इसका जाल फैलता ही जा रहा है कुल मिलाकर कहा जाए तो इन दिनों युवा नशे की जगह में है और खास तौर पर यहाँ पर स्मोक हफीम और एम का नशा सबसे ज्यादा हो रहा है जिस पर लगाम लगाना बहुत जरूरी है इन बी न्यूज के लिए वीडियो जर्नलिस्ट अखिलेश भरद्वाज के साथ रूपा पंडित की रिपोर्ट